कुठले घटक आहेत? एक म्हणजे सर्वात पहिला घटक म्हणजे लागवडीचं अंतर. आपण जे वापरतो ना, आपण काय करतो, अंदाजे लावून देतो, आहे की नाही? काही म्हणजे कुठल्याही अंतराचं आपलं नियोजन नसते, अंदाजे आपण सगळे रोपं लावून टाकतो. आणि ह्या पद्धतीमध्ये आम्ही काही, आणि एका ठिकाणी आपण 4 ते 5 रोपं लावतो का नाही, 5 पर्यंत. त्याच्यामुळं काय होते, फुटव्याची संख्या बरोबर राहत नाही, झाडाची संख्या जास्त प्रमाणामध्ये होते, हां, अन्नद्रव्यासाठी मारामारी होते, कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होते. तर ह्याच्यामध्ये काय केलं आहे आम्ही, 1.5 सेंटीमीटर आले का लक्षात, 2 झाडातील अंतर 2.5 सेंटीमीटर आणि 2 ओळीतील अंतर 2.5 सेंटीमीटर. 2.5 सेंटीमीटरवर फक्त 2 रोपं लावलीत. किती रोपं लावलीत? 2 रोपं लावलीत. तर ही एक त्याच्यातला पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये जेव्हा आपण लागवड करत असतो ना, सुरुवातीला लागवडीच्या वेळेस हिरवळीचं खत टाकणं खूप गरजेचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही माळावरचं गिरीपुष्प जे आहे, ग्लिसर्डिया, आपल्या सगोळीच्या गिरीपुष्प